तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. माझ्या चोनूल्या कुठून गेल्या तुम्हाला टाकून? आता तुझ्या त्या तू कुकुला आणला तू गेला एन्जॉय करतोय तो. तुला मी सांगतो मल्फी, हा तुझा काका आहे ना, काका हा एक नंबरचा गधडा आहे, गधडा म्हणून असे झाले सगळं. नाही मल्फी, या काकाने तुला संध्याकाळी सांभाळलं असतं तर ही वेळ आलीच नक्की. माझा काही दोष नाही रे, माझा काही दोष नाही, लोलू नको तू. झालं सांगतो, हा तुझा काका आहे ना, हा काकूच्या माग माग गेला. ना बाबा ना, आपला काका तसाच आहे. खरं सांगू विलास, त्या बाईनं मर्फीला परत आणलं म्हणजे ती बाई खरंच ग्रेट आहे. नाही हो ना, अशी प्रामाणिक आणि प्रेमळ बाई मर्फीला सांभाळायला मिळाली तर किती बरं होईल. नाही साहेब, बाळाची गाडी. चल चल मेरे साथी. किती किती आनंद झालो मला. अर्धा आपला तुटू काव केला ते काय झालं, गडबडीत स्वतःच्या मापाचे कपडे घालायला विसरलो. जीप पडल, जीप पडल. अरे वा, बाबाने नवीन फर्निचर घेतलं वाटत. अरे वा, नवीन टेप रेकॉर्डर. अरे वा, नवीन टीव्ही सुद्धा, पॉवर पॉइंट सुद्धा नवीन दिसतंय. हे सगळं बाबाने विकत घेतलं. असू दे मध्ये, असू दे मध्ये. बाबा काही विकत नाही घेत, काही सगळे लोकच त्यांना देतात. त्याच विकत नाही, बाबाला खूप पैसे दिले होते. मजा आहे ना तुमच्या बाबांची, लकी आहेत. कुठे आहेत बाबा? नेहमी नेहमी बाबा. बाबा कळू लागत तुम्हाला. एक दिवस ती वाचलेली पुस्तकं परत देते ना. पहिल्याने नवीन कुठची पुस्तकं आणली ते सांगतो ना. पण तुम्ही आलू नका, पोटातलं पाणी हलत. देतो ही बघा, महिन्याभराची पुस्तकं आहेत. प्रेमाची कुठची पुस्तक आहे तो याच्यातली? प्रेमाची कुणाची होतेस ना वंदना? आपले पुस्तक तुमच्या मुलीच्या बाजूला बसायचं म्हणजे धाडस नाही का? हे बघ, आम्ही सरकारी अधिकारी आहोत. दिसतच आहे. आमच्याकडे धोबी नाही, पेपर वाले अजिबात नाही, पॉलिश वाले मुळीच नाही, लायब्ररी वाले नाहीच नाही. मी आहे, बसलेला चालत नाही. माझी पुस्तकं देत आहे ना. हात घ्यायला माझा. काल आला नाही रे मी, शिस्त बिघडलेली मला आवडत नाही. हे काय, बसा. थँक यू. मी त्याला बसू नका म्हटलंय. सॉरी मोठा. आपण लागेल हाताला. बसा हो. नाही मला कामात जायला पाहिजे. काय, आम्ही सरकारी अधिकारी. ऑफिसात लगाय किंवा घरात लगाय, बॉस समोर आला की त्याचा मान राखायचा, तो गेला की तंगड्या पसरून बसायचा. डोकं माझं काय त्याचं? काय आम्ही कधी सरकारी नोकरी केली नाही ना, त्यामुळे माहित नाही काय असतं. सरकारी नोकरीत फार जागरूक राहावं लागतं. तेच पुराण ऐकून दाखवणार दोन तळर. म्हणजे एका कलेक्टरनं मला असं छळलं म्हणजे काय, स्वतःप्रमाणे सगळ्यांनी सचोटीनं वागावं असा त्याचा हट्ट. एक दिवस असा इंगा दाखवलाय त्याला. बस बस, मला फी कधी दाखवताय? फी द्यायची तय. कलेक्टरने एक दिवस काय केलं माहितीये? काय केलं सगळं माहित आहे मला. पाठ झालंय माझं. पाठ हो ना, फी देताय ना? काय येणार ना? नको कॉफी नको. तुमचा बॉस चिडलाय. बॉस निघालाय, निघालाय. ही बोंबलली माझी. भित्र आमच्या हेड क्लर्क सारखा नुसत्या आलो जरा घाबरला. तुम्ही येताय ना? आलो ना. हा काय निघालोच. अरे तुम्ही या ना, या 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 या. अरे तुम्ही आला. बाळ मजेत आहे ना? इकडनं चालले होते, म्हटलं बाळाला बघून जावं. बलं का मल्फी महाराज, काल तुम्हाला या बाईंनी वाचवलं. चीज म्हणून पापा जे बघू काय काका लोकांची कशी फजिती केली.
ओ अच्युद्या अच्युदे लाजा अरे 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 तुला काय केलं तू ये तुला पापा जेला चांगली चुकलून ठेवली चावत असू द्या हो हा मायेचा प्रसाद असतो तुम्हाला नाही करायचं बाई एक विचारू तुम्हाला त्याआधी मीच तुम्हाला एक विचारते तुम्ही तुम्ही मला या मुलाला सांभाळण्याची नोकरी द्याल अरे आम्ही सुद्धा तुम्हाला हेच विचारणार होतो तुम्ही मागाल तो पगार देऊ मायेला पगार नसतो या पोरानं माया लावली आहे मला तुम्ही राहता कुठे म्हणजे तुमच्या घरात काही माणसं मला कोणीच नाही मी इथे शेजारच्या सोनावण्यांकडे काम करते आणि त्यांच्या गॅलरीतच राहते मग त्याविषयी तुम्ही इथे येऊन का राहत नाही म्हणजे मुलाबरोबर तुम्ही घरालाही सांभाळू शकाल तुमचे फार उपकार होतील उपकार कसले त्यात तुमच्या रूपाने मर्फीला आई मिळेल ओले ओले माझ्या बाळाचे कपडे ओले गेले ना चल चल चला आपण आपल्या माझ्या बाळाचे कपडे बदलूया चला इकडे हे बघ बापू बसलेत तिकडे असं लग्नाचं नक्की विचार पण त्यांचा मूड कसा बरा आहे ना विचार तर कर घाबरतोस काय आई सगळं विचार नीट जा योगा सेव मी बापू साहेब ही योगावरची दुर्मिळ पुस्तकं माझ्याकडून तुम्हाला सप्रेम भेट मला भेट ना पुस्तक आणि मुलगी योग्य स्थळी पडली की डोक्याचं टेन्शन जातं नाही का हुशार आहे हुशार तर आहेस शिवाय प्रामाणिक आहे मेहनती आहे असं तुम्हीच म्हणालात योग्य तेवढा पैसा कमवतो वय वर्ष 27 प्रकृतीला ठाकते अरे मग आणखी काय हवंय आता एक चांगली फक्कडची मुलगी बघ आणि लग्न करून टाक मुलगी बघितलेली आहे अरे मग अडचण काय आहे मुलीचा बाप डोक्याने जरा कमी आहे जरा तापट आहे तापट परवानगी देईल असं वाटत नाही हो अरे मग तुझ्यासारख्या मुलाला नकार देणारा बाप गाढवच म्हटला पाहिजे म्हणायलाच पाहिजे पण मी कसं म्हणणार नाही का अरे कोण आहे तो बाप तो म्हणजे बाप तुम्हीच मी तुमच्या मुलीचा हात मागायला आलोय आवडलं तरी या महिन्याची वर्गणी देऊ नका ते शक्य नाही मोडला ना माझा नियमितपणे योगासनं करणाऱ्या तरुणालाच मी माझी मुलगी देणार अहो मी नियमितपणे योगासनं करतो दिवसातून दोनदा उगाच थापा मारू नको आधी चार आसनं नीट करून दाखव आणि मग बोल बापू साहेब तुमचं आव्हान मी स्वीकारलं 8 दिवसात तुम्ही थक्क व्हाल अशी योगाची प्रात्यक्षिक प्रत्यक्ष करून दाखवतो आणि मगच नाव सांगतो सारंग म्हणून येतो मी बापू साहेब सांभाळा वेलकम वेलकम नाही वेलकम ते ठीक आहे पण ते तुसडो पण तर टकले घरात नाहीयेत ना ते नाहीयेत म्हणून तुला फोन करून बोलू मग काय हरकत नाही मला बघितलं लगेच म्हणतील तुम्ही माझ्या मुलीला भेटायचं मला पसंत नाहीये मी माझा प्रोटेस्ट रजिस्टर करतो तुझा बाप शब्द बोलतो की शब्द थुंकतो तेच कळत नाही अरे अलीकडेच ते असे चिडल्यासारखे आणि तुसडेपणाने वागतात अलीकडे वागतात काय मार करतात एस्पेशली ते सस्पेंड झाल्यापासून सस्पेंड झाले होते काय त्यांचा चेहरा बघितल्यावर कुणी त्यांना सस्पेंड करेल कधी झाले होते सस्पेंड असं मी म्हटलं कधी झाले होते मला काय फारसा तपशील माहित नाही बर पण त्याने नको त्या माणसाला एका रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्यांच्यावर हा ठपका आला म्हणजे हे पैसे खाण्याचं प्रकरण असणार नाही रे त्यांनी त्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायला विरोधच केला होता पण एका राज्यमंत्र्याने त्याच माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा हुकूम दिला अगं पण तुझ्या डॅडीचा संमत येतोच कुठे येतं तिथेच ते सगळा घोळ आहे काय आता त्या राज्यमंत्र्याने ज्या कागदावर डॅडींचा मत खोडून लेखी हुकूम दिला तो कागद सरकारी फाईलीतून गायब झाला आणि डॅडींना दाखवायला काही पुरावाच राहिला नाही त्यांना सस्पेंड केलं नाही पण तुझ्या डॅडीने सस्पेंड करायला एवढंच कारण डॅडी खूप अपसेट झाले त्यांना वेड बीड लागते की काय अशी भीती वाटत होती आम्हाला तुला नक्की सांगतो तो कागद फाईलीतून कोणीतरी पळवला असणार हो त्यांनाही तीच शंका आहे ते अनेकदा पांढरे करंदीकर लुकतुके अशी काहीतरी नावं घेत असतात पांढरे लुकतुके करंदीकर अच्छा जाऊ दे आपण काही करू शकत नाही असं कसं आपण काहीतरी करू शकतो ना हो मग काय उदाहरणार्थ तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.